आचरा येथील जामडुल खाडीत प्रायोगिक तत्वावर शेवाळ शेतीची सुरुवात होते. मच्छीमारांसाठी सुरू करण्यात आलेला शेवाळ शेती प्रकल्प किनारपट्टी भागातील लोकांसाठी वरदान ठरणार आहे. या प्रकल्पाचे उद्दिष्ट म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या मच्छीमारांसाठी हा प्रकल्प फायदेशीर ठरणार आहे. यासाठी मच्छीमारांना समुद्र शेतीचे प्रशिक्षण दिलं जाणार आहे. आचरा येथे जामडुल खाडीपात्रात या प्रकल्पाची प्रायोगिक तत्वावर सुरुवात झाली आहे. याचा शुभारंभ बुधवारी आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस यांच्या हस्ते झाला. समुद्र शेवाळाची शेती करताना बीज समुद्रात टाकलं की 30 किंवा 45 दिवसांमध्ये ती शेती तयार होते. हे उत्पादन विकत घेण्याकरिता उद्योजक मोठ्या कंपन्यांना बोलावलं जातं आणि हे उद्योजक हे शेवाळ विकत घेतात. यातून मच्छीमारांना चांगला आर्थिक फायदा होतो. तामिळनाडू गुजरात या ठिकाणी हे प्रकल्प यशस्वी ठरले आहेत. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत हा प्रोजेक्ट सुरू केला जात असून पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत 10 जागा शोधून शेवाळ शेती करायची आहे. शेवाळपासून केरिटीन आणि आगार अशी 2 केमिकल्स मिळतात. यांचा वापर खाद्य सौंदर्य फार्माक्युटिकल इंडस्ट्रीजमध्ये केला जातोय. मी डॉक्टर मोनिका गजानन कवळे, मी एक वरिष्ठ वैज्ञानिक आहे. माझं इन्स्टिट्यूट सेंट्रल सॉल्ट मरीन केमिकल रिसर्च इन्स्टिट्यूट भावनगर येथे आहे आणि ते CSIR अंडर येत आहे. प्रधानमंत्री मत्स्य संपदे योजनेअंतर्गत आम्हाला एक प्रोजेक्ट मिळालेला आहे ज्याच्यामध्ये आपल्याला पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत साधारणतः 10 जागा शोधायच्या ज्याच्यामध्ये आपण शेवाळ्याची शेती करू शकतो. तर शेवाळं जे हे माझ्या हातामध्ये आहे त्या शेवाळाचं नाव आहे कप्पा भाईकस. त्याच्यासारखंच एक दुसरं शेवाळ आहे ज्याचं नाव आहे ग्लासिलारिया. या दोघांपासून 2 केमिकल्स निघतात, एक कॅराजिनिन आणि एक अगार. ते जेलिंग आणि बाइंडिंग एजंट म्हणून वापरतात फूड इंडस्ट्रीमध्ये, कॉस्मॅटिक इंडस्ट्रीमध्ये, फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये. आणि जर ह्याची शेवाळाची शेती आपल्याकडे सक्सेसफुल झाली तर ह्याच्यातून इथल्या लोकल मच्छीमारांना एक ॲडिशनल इन्कम सोर्स होईल. हे या प्रोजेक्टच्या अंतर्गत आम्ही इथल्या मच्छीमार लोकांना शेवाळ्याची शेती कशी करायची याचं ट्रेनिंग देणार आणि भविष्यामध्ये त्यांना कंपनीसोबत टायअप करून देणार, जेणेकरून ते त्यांचं शेवाळं जे आहे हे कंपनीच्या लोकांना विकू शकतात आणि त्याच्यातून अर्थार्जन करू शकतात. मला ॲक्च्युली याची काही कल्पना नव्हती, परंतु आता जे शेवाळासंदर्भात जे भरपूर अभ्यास करून आलेले शास्त्रज्ञ इथे आहेत, कवळे मॅडम गुजरातला असतात त्या, आणि गुजरातला त्यांनी या संदर्भात भरपूर अभ्यास केला आहे. मला सुरुवातीला त्यांनी एक गुजरातवरून फोन केलेला की असा असा एक प्रोजेक्ट, आम्ही शेवाळाचा प्रोजेक्ट आथरे गावात करतो आहे, तुमचं मत काय? तर मी त्याचवेळी त्यांना सांगितलेलं, मॅडम या आम्ही तुमचं स्वागतच करू. त्यावेळी ते म्हणाले मला 3 तारखेला 4 वाजता आपण ते एक उद्घाटनाचा कार्यक्रम करायचा आहे. आम्हाला या संदर्भात काही तसं काय कल्पना नव्हती, शेवाळ म्हणजे कसला शेवाळ वाढवणार नाही काय करणार त्या संदर्भात. परंतु त्यांनी आता दिलेली जी माहिती आहे त्या शेवाळासंदर्भात, परंतु शेवाळ हा खरोखरच एक चांगल्या लोकांना उपयोगाला येणारा शेवाळ आहे, आणि त्यात करून आपण हे लोक गोरगरीब जे लोक आहेत ते त्या शेवाळावर आपला उदरनिर्वाह करू शकतात हे त्यांनी आता आपण इथे आम्हाला सर्वांना सांगितलेलं आहे. आणि त्यांनी जे आतापर्यंत त्या शेवाळाबद्दल जी माहिती दिली ते आता ते सांगतीलच, परंतु हा जो शेवाळाचा जो प्रकल्प आहे त्याच पद्धतीने त्याने तो इथे आणला आहे, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आधी आभार मानतो आचऱ्याच्या वतीने. आणि असे अजून काही प्रकल्प त्यांनी या आचऱ्यासाठी आणावेत असंही मी त्यांना सांगतो. हा जो शेवाळाचा जो प्रकल्प आहे तो मला वाटतं आचऱ्या आपल्या भारतात हा 3 गावांची निवड त्यांनी केलेली आहे. मला वाटतं आचरा देवगड तालुक्यात आणि मला वाटतं रत्नागिरीत असे त्या 3 ठिकाणी हा शेवाळ होईल अशी त्यांची कल्पना आहे. गेले 1 वर्ष त्या संदर्भात ते अभ्यास करत आहेत. बघू आता काय, आत्ता त्यांनी आत्ता एक पायलट प्रोजेक्ट आता ते करत आहेत, त्यांना आम्ही जेवढी त्यांना मदत आमच्याकडून किती करता येईल तेवढी आम्ही जरूर करू, आणि त्या संदर्भात त्यांना आम्ही आता खूप खूप शुभेच्छा देतो. या शेवाळाची लागवड 3 प्रकारे केली जाते. या प्रकल्पामुळे कोणत्याही प्रकारचं प्रदूषण होत नाही.
माशांना हे शेवाळ खाद्य म्हणून उपयुक्त ठरतं, त्यामुळे माशांची पैदासही वाढते. अतिशय अकुशल लोकही हा व्यवसाय करू शकतात. या प्रकल्पासाठी महिलांचा सहभाग फारच उपयुक्त ठरतो आणि महिलांना कामही मिळत आहे. प्रकाश कदम, ग्रामविकास अधिकारी आचरा. आज इथे शेवाळाचा पायलट प्रोजेक्टचं उद्घाटनासाठी आम्ही आलो होतो. केंद्र सरकारमार्फत हा प्रोजेक्ट इथे राबवला जात आहे आणि त्याच्यासाठी आजरा गावाची जी निवड केली आहे त्याबद्दल त्यांचं, त्या शास्त्रज्ञांचं आम्ही आभार मानतो. आणि त्यांनी चांगल्या प्रकारे इथे प्रोजेक्ट राबवून गावातील जास्तीत जास्त लोकांना उत्पन्नाचं साधन निर्माण करावं अशी आमची अपेक्षा आहे. आणि त्या प्रकारे ते उत्पन्नाची साधनं निर्माण होतील आणि लोकांचं जीवनमान सुधारेल असं आम्हाला वाटतं आहे. त्याबद्दल सर्व त्या टीमचं आम्ही अभिनंदन करतो आणि आभार मानतो. नमस्कार, मी प्रमोद वाडेकर. ज्यावेळी मला एक वर्षापूर्वी मॅडम भेटल्या तेव्हा आम्ही आपल्या जवळच एका जागा आहे तिथे जाऊन ते शेवाळ बघितलं आणि त्यांच्याबद्दल शेवाळ कसा असतो काय असतो हे त्यांनी मला तेव्हाच सांगितलं की खाण्यासाठी याचा उपयोग आहे किंवा मेडिसिनसाठी उपयोग आहे आणि आपण हा इथे जो करतो आहे तो पायलट प्रोजेक्ट करतो आहे. हा जर व्यवस्थित झाला तर आम्ही इथल्या लोकांना पण ते सगळ्या लोकसहभागातून सुद्धा तो मोठा करायचा असा आमचा मानस आहे किंवा विचार आहे. आणि तो तसे आणि त्यानंतर आमच्या जो सक्सेस झाला तर त्या मोठमोठ्या कंपनी इकडे आणतील आणि आम्ही सगळ्या लोकांना पण इथे त्याच्यात सामावून घेऊन सगळ्यांच्या बरोबर आमचा तो प्रोजेक्ट करण्याचा विचार आहे. हा एक पायलट प्रोजेक्ट आहे आणि तो जर व्यवस्थित झाला तरच पुढचं सगळं ह्याच्यावर अवलंबून आहे. आणि हे याच्याबद्दल मला पण उत्सुकता होती की मी म्हटलं शेवाळ आता खाणार कसं, तर त्या मॅडमने सर्व सविस्तर सांगितले, त्याचं रासायनिक किंवा जे शास्त्रीय माहिती ती सांगितली, त्याच्यामुळे मला त्याच्याबद्दल कुतूहल वाटलं आणि त्याच्यामुळे मी त्यांना म्हणलो की आपण इथे आपल्या इथे करूया, आपल्या आमच्या गावचे सरपंच बिरपंच किंवा ग्रामसेवक सगळे आपल्या ह्या गोष्टीला सगळे तयार होतील आणि आपण त्यांना निमंत्रण देऊया. आणि आता आपले सरपंच आले आहेत, ग्रामसेवक भाऊ आले आहेत अशा यांच्यानुसार आणि आमचे एक मित्र आहेत विवेक तामनकर, ते पण आज हजर आहे. यांच्या उपस्थित आम्ही छोटेखाने हा एक कार्यक्रम म्हणजे पायलट प्रोजेक्ट आज तो हे केला. आणि शेवाळाला जगभरातून औषध उत्पादक कंपन्यांकडून मागणी आहे. सौंदर्य प्रसाधन, विविध औषधे तसेच याच्यापासून बनवलेल्या लिक्विड खताला खूप मागणी आहे. खाऱ्या पाण्यातील या शेतीमुळे मच्छीमारांना अर्थार्जनाचं एक नवीन दालन खुलं झालंय. परेश सावंत, तरुण भारत न्यूज, आचरा.